वैविध्य साउंड म्हणजेच पक्ष्यांची घरे व त्यांचे आवाज या घटकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. स्टुडंट्स, यू नो बर्ड्स लाईक डक, ईगल, पिजन अँड स्पॅरो. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साउंड्स. स्टुडंट्स, यू नो मेनी बर्ड्स, यू मे नो देअर नेम्स अँड यू मे हॅव सीन देम. नाउ लेट अस लर्न अबाउट बर्ड्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साउंड्स. बालमित्रांनो, काही उदाहरणासह पक्ष्यांची घरे व त्यांचे आवाज याबद्दल समजून घेऊया. उदाहरणार्थ स्पॅरो म्हणजेच मराठीतून आपण त्याला चिमणी असा शब्द वापरतो. चिमणीच्या घरट्यास इंग्रजीमधून त्यास वापरले जाणारे शब्द कोणकोणते माहीत आहे का तुम्हाला? आज आपण ते शिकूया. त्यात वापरले जाणारे शब्द आहेत लिव्हिंग प्लेस, हॅबिटॅट, ड्वेलिंग प्लेस, होम. हे शब्द प्रयोग इंग्रजीतून केले जातात. स्पॅरो म्हणजे चिमणी, तिच्या घरट्यास किंवा लिव्हिंग प्लेसला नेस्ट असं म्हणतात. चिमणीच्या आवाजास किंवा साऊंडला चर्ब्स असं म्हणतात आणि मराठीमधून त्यास चिव चिव असं म्हणतात. असेच अनेक पक्षी त्यांची घर आणि त्यांचे आवाज याबद्दल अभ्यास करूया व माहिती मिळवूया व सतत हसत खेळ शिकूया. यासाठी पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. धन्यवाद.